नाशिक शहर परिसरामध्ये चोरांच्या प्रमाणामध्ये वाढ झाली असून नाशिक शहरातील टिळकवाडी परिसरात 200 वर्षांपासून असलेल्या मंदिरात 2 दिवसांपूर्वी चोरी झाल्याचं उघडकीस आलं होतं। यामध्ये अत्यंत पुरातन असलेल्या दत्तमूर्ती तसंच हनुमान मूर्ती चोरीला गेल्याचं निदर्शनास आलंय। टिळकवाडी परिसरातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या मंदिरातून अत्यंत पुरातन मूर्त्या चोरीला गेल्यानं परिसरातील नागरिकांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। या दरम्यान मंदिराची पुरातत्व विभागाने चौकशी करावी अशी मागणी देखील स्थानिक रहिवाशांनी केली आहे। नाशिकचा अत्यंत मध्यवर्ती असलेला असा टिळकवाडी परिसर आणि या परिसरामध्ये असलेला दत्त मंदिर जवळपास 200 वर्षापेक्षा सुद्धा जास्त वर्ष इथे हे असणारं मंदिर आणि भाविकांची असणारी त्याच्यावरची श्रद्धा पाहता अचानकपणे सकाळी पूजेला आलेले असताना त्यातील मूर्त्या या नाहीशा झालेल्या दिसल्या आणि या मूर्त्या ज्या वेळेस नाहीशा झाल्या तेव्हा सगळ्यांच्या लक्षात आलं की इथून कोणीतरी मूर्त्या काढून नेलेल्या आहेत। तर या मूर्त्या इथे गेले 4 ते 5 दिवस झाले, या मूर्त्या इथे सापडत नाही आहेत, इथून त्या चोरीला गेलेल्या आहेत। प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला सुद्धा हे सांगण्यात आलेलं आहे, परंतु अजून कुठलीही कारवाई इथे होताना दिसत नाही। हे मंदिर, ही जागा विकली गेली आहे का असं संशयित सगळ्यांना वाटतंय, संशय सगळ्यांचा आहे। आणि ही विकली गेली असेल तर इथे काय होणार आहे, कुठल्याही आजूबाजूच्या लोकांना इथे कोणालाही न विचारता किंवा कोणालाही आपल्या विश्वासात न घेता हे इथे सगळा हा कारभार चालू आहे। परंतु हे जुनं मंदिर असल्यामुळे मी पुरातत्व खात्याला विनंती करते की त्यांनी इथे यावं, इथे चौकशी करावी। आणि आम्ही कसं पण आता सरकारवाड्याला सिपींकडे, कलेक्टरकडे, मुख्यमंत्र्यांकडे, गृहमंत्र्यांकडे निवेदनं पाठवण्यासाठी इथले सर्व परिसरातले नागरिक हे एकत्रितपणे आलेले आहेत आणि तिथे निवेदन द्यायला चाललेले आहेत। ते पुरातन मंदिर आहे आणि या दत्ता मंदिराशी सर्वांच्या भावना जोडलेल्या आहेत। इथल्या सर्व नागरिकांनी, भक्तांनी रोज पूजा चालू असते आणि अचानक अशी मूर्ती गायब झाल्यामुळे सर्वांची अतिशय रडून रडून हैराण झाले लोकं की अचानक हे काय घडलं आणि त्यासाठी आता काय करावं लागेल आणि कुठली वास्तू ही विकत ही वास्तू कशी काढली गेली हा मोठा प्रश्न पडलेला आहे। आज आपल्या नाशिक शहराची तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असताना जवळपास 150 ते 200 वर्ष जुनं हे मंदिर होतं। एक दक्षिणमुखी हनुमान होता आणि एक दत्ताचं मंदिर होतं। रातोरात या ठिकाणून या मूर्त्या हटवल्या गेलेल्या आहेत, कोणीतरी बिल्डरने ही प्रॉपर्टी विकत घेतलेली आहे असे इथे परिसरामध्ये चर्चा आहे। तरी पण मूर्त्या जाऊनसुद्धा परिसरातले नागरिक रोज या ठिकाणी येऊन आरती करत आहेत, रोज दर्शन घेत आहेत, त्याच श्रद्धेने लोक इथं जमत आहेत। आणि आम्हाला पोलीस प्रशासनाला एकच हे द्यायचं आहे की आमच्या मूर्त्या तातडीने शोधण्यात याव्या, अन्यथा इथले नागरिक आंदोलनं करतील आणि आम्ही सर्व प्रशासनाला विटीस धरू। विथ न्यूजसाठी प्रतिनिधी कमला करतेवडे, नाशिक।